श्रिया डोळ्यांचा दवाखाना संगमनेरमध्ये प्रथमच मोतीबिंदूवर अत्याधुनिक कार्ल झाइस जर्मनी या मशीनद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया उपलब्ध. ठिकाण शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत संगमनेर एसिस्टंटच्या बाजूला संगमनेर 0-24-25-22-34-52 आणि 89-56-33-38-88. महाराष्ट्र शासनानं निर्णय घेतलेल्या प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करताना त्याला पर्यायी व्यवस्था निर्माण करावी तर व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये धाडी टाकण्यापेक्षा टप्प्याटप्प्यानं कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. तर या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे. शासनानं घेतलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचं राष्ट्रवादीच्या वतीनं स्वागत करण्यात आलं आहे. तर या निर्णयाची अंमलबजावणी करताना त्याला पर्यायी व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता सरकारनं प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये एकदम धाडी टाकण्यापेक्षा टप्प्याटप्प्यानं कारवाई करावी. या धडक कारवाईमुळे व्यापाऱ्यांच्या कोट्यावधी रुपयांचं नुकसान होत आहे. प्लास्टिक वेष्टनातील यापूर्वीच खरेदी केलेल्या मालाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या नागरिकांना देखील 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाते आहे. या कारवाईमुळे ग्राहकांचं व्यापाऱ्यांची अडवणूक होते आहे. सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यापारी दंड कसा भरणार याचा विचार करण्याची गरज असल्याचं या निवेदनात म्हटलंय. महाराष्ट्र शासनाने 25 जून पासून प्लास्टिक बंदीचा जो निर्णय घेतलेला आहे, खरं तर निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने शासनाने घेतलेल्या या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही अगदी स्वागतच करत आहे. परंतु कोणताही निर्णय जेव्हा शासन घेत असतं तेव्हा निर्णय घेत असताना त्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना त्याचा अतिरेकपणा व्हायला नको. आणि साहजिकच जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला काहीतरी पर्याय उपलब्ध असल्याशिवाय तो निर्णयाची अंमलबजावणीसुद्धा होत नसते याची शासनाला विसर झालेला आहे. अहमदनगर शहरामध्ये सुद्धा आज 25 तारखेपासून अहमदनगर शहरातील जे व्यापारी आहेत ते सर्व व्यापारी नाराज आहेत, कारण प्लास्टिकचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. त्या अनेक प्रकारामध्ये नेमकं कोणतं प्लास्टिक या ठिकाणी याच्यावर बंदी आहे हे ना व्यापाऱ्याला समजाना आणि जो ग्राहक त्या ठिकाणी जात असताना त्या ग्राहकालासुद्धा त्या व्यापाऱ्याकडून सेवा मिळाना. काल साधं एक मी उदाहरण त्या बाजारपेठेमध्ये पाहिलं की रेडीमेड कापड त्यांनी खरेदी केलं, एक कापडाचा पीस खरेदी केला, पण त्याचं पॅकिंग मात्र अक्षरशः बटाट्याच्या आणि पावभाजीची जसं पॅकिंग असतं तशा पद्धतीचं पॅकिंग करून त्या व्यापाऱ्यानं संबंधित ग्राहकाला दिलं आहे. तर खरं अशा प्रकारची ही सिस्टीम नसते, ही पद्धत नसते. जेव्हा तुम्हाला या ठिकाणी ही बंदी करायची होती तेव्हा साहजिकच त्याला पर्याय काय असू शकेल, तो पर्याय खरं तुम्ही उपलब्ध करून दिला पाहिजे होता. परंतु कसल्या प्रकारचा पर्याय उपलब्ध न करताना हे हिटलरशाही पद्धतीचा हा निर्णय झालेला आहे. म्हणून या निर्णयाचं खरं मी सुरुवातीला स्वागत केलेलं आहे पण मी त्याचा निषेधसुद्धा करतो. त्याचं कारण असं की आज व्यापारी वर्गसुद्धा नाराज आहेत, ग्राहकसुद्धा नाराज आहे आणि साहजिकच बाजारपेठेवर जर त्याचा मोठा परिणाम होत असेल तर त्याचा पर्यायी परिणाम अर्थव्यवस्थेत होतो. आणि साहजिकच गेल्या काही वर्षापासून अर्थव्यवस्था कालवलेली आहे, त्याच्यामध्ये पुन्हाही अर्थव्यवस्था कालवण्याचं काम या ठिकाणी करत आहे. शासनामध्ये असणारे सत्ताधारी असेल या सत्ताधारी याचा विसर झालेला आहे. म्हणून साहजिकच आम्ही आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांना त्याचं निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला आहे की निर्णयाचं आम्ही स्वागत करतो परंतु त्याला पर्याय उपलब्ध नसल्यामुळं आणि साहजिकच या ठिकाणी काहीतरी पर्याय व्यवस्था तुम्ही उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारचे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि या शहराचे आमदार माननीय संग्रामराव जगताप यांच्या वतीने आज या ठिकाणी मी कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने प्लॅस्टिक बंदीच्या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही निवेदन देण्यात आलेलो आहोत. प्लॅस्टिक बंदी ही झाली, सर्वसामान्यांनी त्याचं निश्चित स्वागतच केलेलं आहे. परंतु अंमलबजावणी करताना अधिकारी वर्गातून जबरदस्त पद्धतीने अरेरावी करून निरनिराळ्या प्रकारचे दंडाची धमक्या देऊन एक दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. रस्त्यावर येणारं प्लॅस्टिक असेल, यूज अँड थ्रोचं प्लॅस्टिक असेल, याच्यावर सर्वप्रथम कारवाई करण्याचा उद्देश त्यांचा पाहिजे. परंतु धाक दाखवून व्यापाऱ्यांना जे 6-6 महिन्यापूर्वी जे व्यापाऱ्यांनी माल खरेदी केलेला आहे त्याच्यावर प्लॅस्टिक आवरण असलेलं आहे ते काय आज खरेदी केलेलं नाही, पर्यायी व्यवस्था नाही, त्यांना धमकवण्याचं काम अधिकारी वर्गातून चालू आहे. अत्यंत निषेधार्थ असा विषय. सर्वसामान्यांनी प्लॅस्टिक बंदीचं समर्थन केलेलं आहे, स्वागत केलेलं आहे, परंतु अंमलबजावणी ही टप्प्याटप्प्याने करायला पाहिजे होती. सुरुवातीला त्यांनी रस्त्यावर येणारं प्लॅस्टिक याच्या संदर्भात हे करायला पाहिजे होतं, यूज अँड थ्रोचं प्लॅस्टिक त्याच्या संदर्भात तातडीनं करावं. परंतु सरसकट एकदम बुलडोजर चालवल्याप्रमाणे त्यांनी ही जी कारवाई आहे ही अत्यंत निषेधार्थ आहे. व्यापारी वर्गात सर्वसामान्यात देखील ती जी नाराजी आहे त्याच्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयानं निवेदन दिलेलं आहे की याच्यातून तातडीने आपण अधिकारी वर्गांची बैठक घ्यावी होय, पर्यावरण मंत्रालय हे जे आमच्या सगळ्या भावना कळवाय. तर याप्रसंगी राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, माजी नगरसेवक संजय झिंजे, दीपक सूळ,
नगरसेवक विपुल शेटिया, प्रकाश भागानगरे, बाबासाहेब गाडळकर, साहेबान जहागीरदार, अनुप खंडेलवाल, विनोद आनेचा, निलेश बांगरे, अमित खामकर, रेखाताई जरे पाटील, सारंग पंधाडे, अमोल कांडेकर, संजय सपकाळ, मारुती पवार, मयूर भापकर, अरुण खिचे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दीपक कासवासी, न्यूज मराठी, अहमदनगर.